नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी शेअर करतोय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्यापासून MBBS BDSचा तिसरा राऊंड जो आहे तो सुरू होतोय, त्याची चॉईस फिलिंग उद्यापासून सुरू होणार आहे। तत्पूर्वी महाराष्ट्र सीटी सेलकडनं काही महत्त्वाचे अपडेट्स आज येणार होते। त्यापैकी एक महत्त्वाचा अपडेट्स म्हणजे एकूण किती वॅकन्सी पोझिशन तिसऱ्या राऊंडसाठी उपलब्ध आहे, विशेषतः MBBSच्या संदर्भाने। तर त्याची माहिती जी आहे सीटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे, त्याच्याच बाबतीतला एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी आता शेअर करतोय। तर सर्वप्रथम आपण हे समजून घ्या की महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला MBBS करायचं असेल तर यावर्षी कट ऑफ बऱ्यापैकी हायर साईडला गेलेले होते, त्यामुळं अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना रिझनेबली स्कोर चांगला आहे परंतु यावर्षी अजूनही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे। तर आता आपल्याला काय संधी उपलब्ध आहे, तर किती जागा या राऊंडमध्ये आपल्यासाठी आहेत क्लिअर वॅकन्सी पोझिशनच्या बाबतीत आपण बोलूया। तसं बघायला गेलं तर दोन प्रकारच्या लिस्ट सीटी सेलनं उपलब्ध करून दिलेल्या आहे। एक आहे व्हर्च्युअल वॅकन्सी पोझिशन की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे परंतु रिटेन्शन भरलेलं नाही आहे, ते अपग्रेडसाठी वर जाणार आहेत, म्हणजे त्यांचं प्लॅनिंग आहे की त्यांनी अपग्रेड करणार, वरचं कॉलेज त्यांना हवं आहे त्यांच्या लिस्टमधलं असेल किंवा त्यांचं काही टार्गेट असेल, किंवा एखादा विद्यार्थी समजा उदाहरणार्थ ज्याला उल्हासराव पाटील जळगाव भेटलं परंतु आता त्याला कदाचित अटल बिहारी वाजपेयी पुणे पाहिजे, तर असे मुलंसुद्धा भरपूर आहेत। तर हे जे हातात ॲडमिशन घेऊन ठेवलेली जी पोझिशन असते ती व्हर्च्युअल वॅकन्सी पोझिशन, म्हणजे ते सीट्स ऑलरेडी एंगेज केलेले आहेत मुलांनी, फक्त ते अपग्रेडेशनसाठी त्यांनी धरलेले आहे हातात, वरती त्यांना मिळालं तर ते वर जातील, अदरवाईज ते सीट ते कन्फर्म करतील। म्हणून हे सीट्स आपल्या काहीही उपयोगाचे नाही, कारण हे ऑलरेडी या मुलांना इथं ॲडमिशन मिळालेलं आहे आणि तेवढ्या सीट्स त्यांनी एंगेज केलेल्या आहे। आज नाही तर पुढच्या राऊंडला किंवा या राऊंडच्या एंडला ते तिथेच रिटेन होतील किंवा अपग्रेड होतील। नव्यानं ॲडमिशन किती मुलांना मिळू शकतं हे फार महत्त्वाचं आहे आणि तेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईकसुद्धा करा। तर महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्नमेंट MBBSच्या संदर्भाने आपण बोलूया, तर सद्यस्थितीमध्ये जी काही क्लिअर वॅकन्सी पोझिशन आलेली आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 183 सीट्स या उपलब्ध आहेत। मला थोडंसं आठवतं मागच्या काहीतरी 492 सीट्स होत्या आणि अजूनही आपल्याकडं 183 सीट्स उपलब्ध आहे, म्हणजे जवळजवळ 300 जागा मागच्या राऊंडला मुलांनी एंगेज केल्या। स्टील आपल्याला क्लिअर वॅकन्सी पोझिशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर अजूनही आपल्याकडे 183 सीट्स जे आहेत तर उपलब्ध आहेत। आता आपल्याला प्रश्न पडेल की असं कसं काय झालं, मग ह्या सीट्स अलॉटमेंट झाली नव्हती का? तर बघा, तुम्ही जर सीट मॅट्रिक्स जर बघितलं गव्हर्नमेंटच्या मेडिकलच्या कॉलेजच्या संदर्भानं तर तुम्हाला लक्षात येईल की मेजर ज्या सीट्स आहेत या हँडिकॅपच्या आहेत, म्हणजे जवळजवळ हँडिकॅप कॅटेगरीमध्ये एस सीमध्ये 15 सीट्स, PWD कॅन्डिडेटच्या संदर्भानं ST मध्ये 13, VJ मध्ये 3, NT मध्ये 2, NT2मध्ये 6, NT1मध्ये 2, NT3मध्ये 2, OBC कॅटेगरी 16, अशा जवळजवळ या 57 सीट्स आहेत। याशिवाय EWSमध्ये 10, ओपन कॅटेगरीमध्ये 22, म्हणजे 89 सीट्स अशा आहेत जवळजवळ की ज्या हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी रिझर्व्ड आहेत, परंतु तेवढे कॅन्डिडेट उपलब्ध न झाल्यामुळं मोस्ट प्रॉबेबली त्या सीट या राऊंडमध्ये या रेग्युलर मुलांना मेरिटवर अलॉट होऊ शकतात। तर बघूया आपण नेमकं काय होतं। जर कॅटेगरीवाईज जर आपण विचार केला एकूण टोटल किती सीट्स उपलब्ध आहे असं जर बघितलं आपण, तर 183 ज्या सीट्स आहेत त्यापैकी 183 पैकी SC कॅटेगरीला 28 सीट्स यामध्ये उपलब्ध आहेत, त्यानंतर ST कॅटेगरीमध्ये 35 सीट्स आहेत, VJ कॅटेगरीमध्ये 5 सीट्स आहेत, NT1मध्ये 5 सीट्स आहेत, अर्थात हे हँडिकॅपच्या सीट्स धरून आहेत, त्यानंतर NT2 कॅटेगरी 6 सीट्स आहेत, NT3 कॅटेगरीमध्ये 3 सीट्स आहेत, OBCमध्ये 23, EWSमध्ये 16 आणि ओपनमध्ये 57, D1मध्ये 2, D2मध्ये 1, D3मध्ये 1, MKBमध्ये 1, अशा म्हणून जवळजवळ 183 जागा या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला MBBSसाठी आपल्याला उपलब्ध असणार आहे। अर्थात त्या त्या कॅटेगरीमध्ये PWD कॅन्डिडेट भेटले नाही तर त्याच कॅटेगरीच्या रेग्युलर मुलांना ह्या सीट अलॉट होऊ शकतात, किंवा इंटरचेंज असतं NT मध्ये VJ, NT1, NT2, NT3 मध्ये इंटरचेंज होऊ शकतं। समजा हँडिकॅप कॅन्डिडेट NT1चा उपलब्ध नाही, NT2मध्ये उपलब्ध झाला तर त्याला ती सीट मिळू शकते। अर्थात सीट्स फार लिमिटेड आहे, मेरिटचा विषय असणार आहे, हँडिकॅपच्या बाबतीत फार कमी स्कोर असतो,
जेवढे मुलं मोस्टली होते त्या सगळ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे, म्हणून असं आपण समजू शकतो की या सीट्स या रेग्युलर मुलांना मेरिटवर अलॉट होतील असं आपण पॉझिटिव्हली या ठिकाणी विचार करू शकतो. यानंतर बोलूया आपण प्रायव्हेट MBBS कॉलेजच्या संदर्भाने. आता काही मुलं असेत की ज्यांना गव्हर्नमेंट तर मिळणार नाहीच आहे, पण प्रायव्हेटमध्ये कुठंही मिळालं फार महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात तर घ्यायची तयारी आहे. पण मग महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजच्या सीट्स किती आहे? जे की मला थोडंसं आठवतं मागच्या काहीतरी 1492 काहीतरी सीट्स होत्या 1400 आसपास, सगळे मिळून काहीतरी 1900 सीट्स होत्या. तर आता 349 जागा महाराष्ट्रातील मुलांना उपलब्ध आहे, अर्थात टोटल जास्त आहे, परंतु त्यापैकी 163 जागा ह्या IQ कोटातल्या आहे, इन्स्टिट्यूट कोटा, जो की बऱ्याचशा कॉलेजनी त्यासाठी सीट्स घेऊन ठेवलेल्या असू शकतात आणि ते त्यांच्या या राऊंडला भरतील किंवा स्पॉट राऊंडचा जो ॲडमिशनचा राऊंड असेल इन्स्टिट्यूट लेवल राऊंड त्याच्यात ते भरतील. मेन पार्ट येतो की एकूण उपलब्ध जागा ज्याच्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट मुलांना मिळतील त्या किती आहेत. तर SC कॅटेगरीमध्ये 18 सीट्स अजूनही उपलब्ध आहेत, ST मध्ये 21 सीट्स आहेत, VJ कॅटेगरी 5 सीट्स आहेत, NT1 कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट कॉलेजला 4 सीट्स आहेत, NT2 मध्ये 2 सीट्स आहे, NT3 मध्ये 3 सीट्स आहे, OBC कॅटेगरीमध्ये 32 सीट्स आहे, ओपन कॅटेगरीमध्ये मात्र 264 सीट्स आहेत. सो 349 सीट्स ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये अजूनही विद्यार्थ्यांना प्रायव्हेट MBBS मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहेत. टोटल जर केले आपण 183 + 349 532 जागा या राऊंडमध्ये महाराष्ट्राच्या मुलांना MBBS साठी उपलब्ध असतील. या सगळ्या सीट्स ह्या मेरिटवर भरल्या जातील, अलॉटमेंट जी येईल, सिलेक्शन राऊंड जो येईल त्यामध्ये सगळे कॅटेगरी बेनिफिट लागू राहतील. अर्थात याच्यामध्ये फक्त मी एक कॉलेज चेक करायचं माझं राहिलं आहे ॲक्च्युली, ते म्हणजे वेदांता मेडिकल कॉलेज, त्याच्या किती सीट्स उपलब्ध आहे बघावं लागतील. कारण वेदांता मेडिकल कॉलेजच्या बाबतीत पर्टिक्युलरली कुठल्याही कॅटेगरी बेनिफिट नाही आहे, तो एक अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो. आणि त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बदनापूरचं कॉलेज, तर बदनापूरला फक्त 8 सीट्स आहे आणि वेदांताच्या बाबतीत एक सेकंड फक्त मी आपला घेतो ॲडिशनल. हा ओके, वेदांताच्या 130 सीट्स वॅकंट आहे. आता हालांकी या दिसायला दिसतात यापेक्षा कितीतरी जास्त ॲडमिशन कॉलेजकडे उपलब्ध असतील, परंतु या जर वजा केल्या तर फारसे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत असं दिसत नाही आहे. 130 पैकी 19 सीट्स ह्या IQ कोटातल्या आहे, म्हणजे 111 सीट्स तिथेसुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे काही पालक असे आहेत की ज्यांना जे 16,87,000 फीस आहे आता वेदांता कॉलेजची, तेवढी फीस भरायची तयारी आहे, तर त्या मुलांना या सीट्सचा फायदा मेरिटवर होऊ शकतो. सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की बाबा एकूण सीट्स किती उपलब्ध आहे, त्याच्यातून आपला काय फायदा होईल. आता जेवढे व्हर्च्युअल वॅकन्सी पोझिशन आहे हे सगळेजण ते तर अपग्रेडेशनसाठी जाणार आहे, परंतु नव्यानं ॲडमिशन किती मुलांना मिळेल तर 532 मुलांना मिळेल. त्यातही वेदांताची सीट जर वजा केले तर बराचसा अजून फरक पडेल, म्हणजे 400 सीट्स किंवा 410 सीट्स आपल्याला उपलब्ध आहे असंच आपल्याला म्हणता येईल. या राऊंडमध्ये अजून 410 मुलांचं MBBSचं स्वप्न पूर्ण होईल असं आपण या व्हिडिओच्या शेवटी सांगू शकतो. सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट महाराष्ट्र सिटी सेलकडनं जे सीट मॅट्रिक्स उपलब्ध झालं त्या संदर्भाने आपल्याला शेअर केली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि असाच महत्त्वपूर्ण वेळेसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद, थँक्यू.